आलू वांग्याच्या भाजीसाठी कोणतेही गरम मसाले न वापरता बिन कांदा आणि लसूणची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आणि त्याच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना चालू झालेला आहे आणि बिन कांदा आणि लसूण न वापरता याची भाजी आज करून दाखवणार आहे। चला मग ती भाजी कशी करायची। वांगे आणि बटाटे आपण हे चिरून घ्यायचे। आपले वांगे असे चिरून झालेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे। बटाटा पण चिरून झालेला आहे। बटाटा आपण अलग चिरून ठेवायचा, एकत्र मिक्स करायचा नाही। आता कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे, त्यामध्येच मी धने जिरे हे सर्व आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं। फक्त 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। आपण हे असं झालेलं आहे। एक टमाटर घ्यायचा, ते तेवढंच तिखट घ्यायचं। मी इथे 1.5 चम्मच तिखट वापरलेलं आहे। त्यामध्येच हळद, धनिया पावडर, त्यामध्ये मी तेल टाकत आहे। बघा आपण हे टमाटरचं वाटण केलं होतं, हे यामध्ये टाकायचं। टमाटर आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्याचमध्ये आपल्याला हा कूट टाकायचा आहे जो आपण मसाला तयार केला होता। भाजायचा आहे कारण आपण सर्व मसाले भाजलेलेच होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून हेच पाणी आपल्याला या मसाल्याला सोडून द्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला छान फुलतो। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला सुरुवातीला बटाटे टाकून घ्यायचे आहे। थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं। अजून कस्तुरी मेथी टाकायची, असे होऊ द्यायचे तेलामध्ये। भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी करून सोडायचं आहे। चिंच भिजली होती, चिंचेचं पाणी टाकायचं थोडं। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। आपल्याला ही भाजी 15 ते 20 मिनटं छान शिजू द्यायची आहे। वाह, एक नंबर भाजी झालेली आहे। बघा आपली भाजी किती सुंदर झालेली आहे। आपण यामध्ये कोणताही कांदा आणि लसूण वापरलेला नाही। हा, यामध्ये मी गोडा मसाला टाकलेला आहे, तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता। जर तुम्हाला आलू वांग्याची भाजी करण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा।